आता सविस्तर बातम्या गुंठेवारी नियमितीकरणा अंतर्गत महानगरपालिकेच्या तिजोरी मध्ये आजवर सहासष्ट कोटी दहा लाख पंच्याण्णव हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे या मोहिमे अंतर्गत चार हजार चारशे एकोणसत्तर मालमत्ता नियमित करण्यात आल्या आहेत अशी माहिती गुंठेवारी कक्षाच्या वतीनं मिळाली आहे शासनाच्या निर्णयाअंतर्गत दोन हजार वीस पर्यंतच्या मालमत्ता नियमितीकरण मनपा प्रशासनाच्या वतीने केले जात आहे महापालिकेने रेडी रेकनर दरानुसार मालमत्ता नियमितीकरणाचे दर निश्चित केलेत निवासी मालमत्तांसाठी रेडी रेकनर दराच्या पन्नास टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला तर व्यावसायिक मालमत्तांसाठी संपूर्णपणे रेडी रेकनर दर आकारला जाणारे मालमत्ता नियमितिकरणाची प्रक्रिया महापालिकेने पाच प्रक महिन्यांपूर्वी सुरू केली आहे पाच महिन्यात मनपाच्या नगर रचना विभागाकडे नियमितीकरणाचे सहा हजार आठशे पंच्याहत्तर प्रस्ताव, चार चार प्रस्ताव, प्रस्ताव प्राप्त झालेत त्यापैकी चार हजार चारशे एकोणसत्तर प्रस्ताव मंजूर करण्यात आलेत दोनशे सत्तावन्न प्रस्ताव नामंजूर करण्यात आलेत ही माहिती गुंठेवारी कक्षातून देण्यात आली आहे प्राप्त झालेल्या एकूण प्रस्तावांच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत सहासष्ट कोटी दहा लाख पंच्याण्णव हजार शहाण्णव रुपये जमा झालेत महापालिकेला सातारा देवळाई भागातील नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे पाच महिन्यात या भागातून दोन हजार सातशे अठ्ठावन्न संचिका दाखल झाल्या असून त्यापैकी सोळाशे एकसष्ट संचिका मंजूर करून त्यातील मालमत्ता नियमित करण्यात आल्या आहे तसेच एकशे चौदा संचिका नामंजूर केल्या आहेत सातारा देवळाई भागातून आतापर्यंत पस्तीस कोटी दोन लाख पासष्ट हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे अशी माहिती गुंठेवारी विभागाने दिली आहे